तो आपले खासदार ते बहिष्कार करता पाहिजे होतं काय बघा. माझी विनंती आहे कोल्हे साहेबांना की आपण निश्चितपणे मागणी करायला पाहिजे. मागणी रास्ते योग्य किंवा त्या मागणीसाठी जसं आता जनरेटर चालू आहे, शिवजयंती अंत उद्या आपण 100 फुटाचा झेंडा आपण उभे करून सरकारला काही वेळ लागणार नाही. पुरातत्व खातं महत्वाचं नाही आहे, भावना महत्वाच्या आहेत, शिवराय महत्वाच्या आहेत, आपल्या असलेल्या शिवरायांच्या प्रती असलेल्या. आता मला सांगा ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक जण आपण देवालय उभं करतो, धाबे गोष्टी उभे करतो, प्रत्येक ठिकाणी आपण झेंडे लावून मोकळे होतो. पुरातत्व खातं ही जरी शासकीय व्यवस्था असली तर त्यांनी आमच्या असलेल्या भावनेचा आदर केला पाहिजे. शिवराव प्रथम, शिवराय प्रथम आहे, पुरातत्व खातं नंतर आहे. त्यामुळे एवढंही काय तुम्ही मनावर घेऊन आम्हाला जर कडक शिस्त लावत असं तरी चालणार नाही. परंतु बहिष्कार हा शब्द मुले साहेबांनी मागं घ्यावा, माझी त्यांना विनंती आहे. ते शिवपुत्र आहेत, ते ह्या भूमीचे सुपुत्र आहेत, या या लोकसभेचे ते खासदार आहेत. माझी त्यांना विनंती राहील हात जोडून की तुम्ही हा बहिष्कार शब्द बोलणं अतिशय म्हणजे मला तर ती फार दुःख झालेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला हे दुःख आहे. वास्तविक हे शब्द त्यांनी बोलू नये, कारण त्या शिवरायांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना या उत्स्फूर्तपणे असलेल्या या दिल्या दिवसाची वाट पाहत असतात. कुणाला आंदोलन करायचं, कुणाला काय म्हणणं मांडायचं, मी मागे पण सांगितलं जे काय तक्रार असले भांडणं असतात. तुम्हाला आझाद मैदान आहे, दिल्ली मैदान आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, केंद्र आहे, राज्य आहे, विधान परिषद आहे, राज्यसभा आहे. परंतु मी शिवजयंतीला हे करेल, मी ते करेल हे म्हणणं फार गैर आहे. त्याच्यामुळं शिवरायांच्या बाबतीतल्या आपण सर्वांनी ज्या भावना आहेत त्या कायम ठेवाव्या. तो ओलावा, तो जिवाळा, तो प्रेम, त्या अस्मिता, तो स्वाभिमान, त्यांच्या बाबतीतल्या जेवढ्या काय भावना आहेत त्या उचंबळून व्हायला पाहिजेत. त्यामुळे त्यांनी हा शब्द मागं घेऊन या असलेल्या शिवजयंतीला सहभाग नोंदवला पाहिजे. मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री झाले, आपलं आपण आपण सर्वांनी जर ठरवलं तर कोणती गोष्ट करायची आता शेवटी करतोय आपण कशासाठी, शिवरायांसाठी. याच्यामध्ये कुठलाही जात धर्म पंथ आणि पक्ष नाही. आपल्याला जे काय करायचं ते आपण म्हणून करू, पण शिवजयंतीचा बहिष्कार शब्द त्यांनी मागं घ्यावा. माझी त्यांना कळकळायची विनंती. माझी आमदारांना आपल्याला म्हणजे माझ्या आमदारांचं म्हणणं आजी आमदारांना मान्य आहे का किंवा तुम्ही सहमत आहात? तुमचं म्हणणं काय आहे ते ऐका जरा. माझी भूमिका मी कालच स्पष्ट केलेली आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. मी निश्चित प्रकारे किल्ल्यावर त्या शासकीय कार्यक्रमाला तिथं जाणारच आहे. शेवटी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या तिथं या. आणि माझी भावना पण मी त्यावेळेस त्यांना कळवली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या व्यक्तींमुळे होतो त्याच्यावर तुम्ही एकतर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, एकतर निश्चित तरी व्यक्त केलं पाहिजे, नाही तर ते व्यक्ती तरी बदलला पाहिजे. आता ते व्यक्ती बदलले गेलेत म्हणून तो प्रश्न तर मिटलेलाच आहे. पण तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही यावं आणि शिवभक्तांचा तिथं रोष व्हावा आणि माझ्या मतदारसंघात असा का घटना घडावी हे मला पण आवडणार आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं. तेव्हा ते मला म्हटलं होतं की तुझ्या भावनेंशी मी सहमत आहे. मी आजीचा भुजबळ सगळ्यांनी एकत्र बसलो होतो. आता शिवनेर भूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मी स्वतः तालुक्याचे लोकप्रतिनिधी नात्याने तो जाहीर केला, त्याची मान्यता कलेक्टर आणि एस पी साहेबांकडून घेतली आहे. ते पुरस्कार मला देणं आहे. आपल्या तालुक्यातले जे काही प्रश्न आणि पुढे विकास कामं आम्हाला करायचे आहेत त्याचे निवेदनं मला तिथे द्यायची आहेत आणि पाहुणे आपल्या घरी येतात आहे, म्हणून शिवनेरी किल्ल्यावर मला तर तिथे क्रमप्राप्त जाणं आहे. पण डॉक्टर कोल्हे साहेबांनी भूमिका घेतली आहे, ती भूमिका बहिष्कार टाकल्या असं ते म्हणाले. आणि ते असं का म्हणाला की हे प्रत्येक आम्ही कशासाठी करतो आहे, तर तिथं भगवा ध्वज उभा राहावा म्हणून. शरद पवार जसं म्हणाले तसं बरोबर आहे की त्याला पुरातत्व खात्याची परवानगी घेऊन तिथं भगवा ध्वज आपल्याला उभा करावा लागणार आहे. आणि तो भगवा ध्वज उभा करत असताना गेल्या वर्षभरापासून त्यांचे निवेदन आहेत की निदान आम्हाला त्याची परवानगी द्या, म्हणजे पुढच्या फंड्सला आयदर सेंट्रल म्हणजे स्टेटच्या माध्यमातून आम्ही ते हे करू, पण त्यातून काय होत नाही. आता आपण बघतो की एखादा प्रश्न जर लोकप्रतिनिधी मांडून तो जर होत नसेल तर त्यासाठी आपण विविध आंदोलनं केली, आंदोलनं मी केली, यांनी केली, सगळ्यांनी केली आहे. म्हणून शिवजयंतीवर त्यांनी बहिष्कार टाकलेला नाही, शासकीय कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्यांनी या शासकीय कार्यक्रमाला तिथं नेत्यांच्या तिथं उपस्थित राहण्यापेक्षा शिवभक्तांबरोबर भगवा ध्वज खांद्यावर घेऊन येऊन त्यांच्याबरोबर मी शिवनेरी किल्ला सर करणार आणि माझी ही भावना त्या माध्यमातून व्यक्त करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी निश्चित प्रकारे त्यांना असं विनंती असणार आहे की तुमची भावना आता सगळ्या नेत्यांपर्यंत याच्या त्याच्यापर्यंत समजलेली आहेत, ते वरच्या कार्यक्रमामध्ये पण तुमचा सहभाग असला तर अजूनही चांगला आनंद निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्यांना तो होईल. पण त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला त्याला माझा वैयक्तिक एक शिवभक्त म्हणून पाठिंबा. मी
तुम्हाला मांडली पाहिजे ना, सांगितलं पाहिजे. लोक प्रतिनिधी या वेळेला कोणी होतं जनतेतून होतं शिवले, अर्थात त्या लोकप्रतिनिधी होत असताना खूप आटाज असतो, खूप प्रयत्न असतात, खूप त्याच्या पाठीमागे संघर्ष आहे. कोणी असं सहज आमदार, कोणी सहज असं खासदार होत नसतं. परंतु ही ज्या शिवजयंती वर्षातून येता येते, इथला जो आयाम आहे, इथल्या आमदाराने इथल्या खासदाराने वेगळ्या पद्धतीचं वेटेज पण हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं आपण आम्ही असं करू आम्ही तसं करू तुम्हाला बोलायला खूप व्यासपीठं आहेत. उद्या सुद्धा तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे, तुम्ही जाऊन केंद्रामध्ये बोलू शकता, खाली बोलू शकतो, आणि आपण एकत्र उद्या तालुका एकत्रपणे सगळे सर्व पक्ष एकत्र बसून त्याचा आठ्ठा करू शकतो. पण उद्याच्या कार्यक्रमाला शासकीय बहिष्कार टाकणं, माझी विनंती आहे पुन्हा एकदा डॉक्टर खासदार कोल्हे साहेबांना की त्यांच्या असलेल्या बरोबर आमच्या सुद्धा लोकव्यवस्थेच्या भावना आहेत की खासदार म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. हा पार्ट वेगळा आहे आणि तो दुसरा पार्ट वेगळा आहे. 100% तुम्ही मागणी केली असाल, त्याला वेळ गेला असेल, परंतु याचा अर्थ हा दिवस बहिष्कार टाकणं योग्य नाही. आणि मी वारंवार सांगत आलो की छत्रपती शिवराय आणि शिवजन्मभूमी महाराष्ट्र राज्य देश आणि जग याच्या बरोबर प्रथमचा पाया भरणे ही आपली आहे. आपण इथं नैतिक अधिकाराने बसलेलो आहे. आपला अधिकार आपण स्वतः डावलायचा नाही, त्या अधिकारावर बसून तुम्ही मागणी केली पाहिजे आणि हेच योग्य राहील. मी त्यांच्यासाठी सुद्धा हे माझ्यासाठी सांगतोय अशी माझी ठाम भूमिका आहे. त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. 100% त्यांनी बहिष्कार हा शब्द मागं घेतला पाहिजे. शासकीय बहिष्कार म्हणजे काय, शासन म्हणजे कोण आहे, शेवटी तुम्ही ज्या शास्त्राच्या प्रतिकृती व्यवस्थेमध्ये त्या बेंचवर बसता त्या शास्त्राचे तुम्ही पण एक घटक आहात. त्यामुळे शासकीय तुम्हाला बहिष्कार टाकणं मला तरी तांत्रिकदृष्ट्या हे असं वाटतं की ते त्यांचं बोलणं अति गायचं झालेलं आहे. हे शब्द त्यांनी मागं घ्यावे आणि शासनाबरोबर तुम्ही आहात. पक्ष पार्टी महत्वाचं कसं, त्या सभागृहामध्ये जे 545 आहेत ना त्यापैकी तुम्ही एक आहात लोकसभेमध्ये, त्यामुळे तुम्ही त्यांचे घटक आहात. आता हे सरकार काही असेल पण आता हे आमदार म्हणून विद्यमान ते घटक आहेत, त्यामुळे असं म्हणून आपल्याला चालता येणार नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात, आपल्याला ती संधी मिळालेली आहे, त्या संधीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी खांद्यावर घेऊन निर्मळपणे तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. बिलकुल सुद्धा बहिष्कार हा शब्द तुमच्या तोंडामधून चांगला वाटत नाही, त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की कृपया बहिष्कार हा शब्द मागून तुम्ही उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. कारण कार्यक्रम हा आपल्या सर्वांचा आहे, शिवरायांचा आहे, आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. आपण घटक आहोत, आपण पाया भरणीमध्ये आहोत. बाकीचे खासदार इतर भागातून निवडून येतात, बाकीचे आमदार इतर भागातून निवडून येतात. आपण शिवजन्मभूमी म्हणतोय आणि त्याचे पायिक आपण आहोत असं माझं ठाम मत आहे.